तर न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये जी बातमी देण्यात आलेली आहे ती बातमी देणारे स्वतः सुधीर सूर्य आपल्या सोबत झी चोवीसमध्ये सगळ्यात आधी मला सांगा तुम्ही ही जी बातमी दिली नेमकं काय का बघा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या काही हालचाली चालू झाल्या आहेत याला काही या दोन दिवसामध्ये ह्या घटना आता आपल्याला प्रकर्षाने जाणवत आहेत पण याला अनेक दिवसाची पार्श्वभूमी आहे Hmm. आणि याचाच सर्वात महत्वाचा मुद्दा मला सांगावा असं वाटतो आणि ही पहिल्यांदा असा काही प्रयत्न होत नाही की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येण्याचा अशा hmm. वेळेला असे अनेक प्रयत्न मागच्या काळात सुद्धा झालेले आहेत दोन हजार चौदामध्ये आपल्याला आठवत असेल शरद पवार यांनीच खुद तेव्हा प्रफुल्ल पटेल होते यांना राष्ट्रवादीला राष्ट्रवादीने भारतीय जनता पार्टीला न मागता पाठिंबा दिला होता आणि त्यावेळेला भाजपाचं सरकार त्यावेळेला एकशे एकवीस एकशे बावीस आमदार होते आणि भाजप सरकार त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होतं आणि शिवसेनेची गोची करण्यात आली तुम्हाला कुठल्याही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन राष्ट्रवादीची आणि त्याच्यानंतर नंतर काही काळामध्ये ते सत्तेमध्ये बसतील अशा प्रकारचं चित्र त्यावेळेला निर्माण झालं होतं पण आर एस एसने मला वाटतं त्यात रोल प्ले केला आणि त्याच्यानंतर शिवसेना जी दूर गेली होती ती शिवसेनेला पुन्हा हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती जवळ करण्यात आलं आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांचं सरकार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात झालं पण मध्यंतरीसुद्धा दोन हजार सोळामध्ये असा प्रयत्न झाला होता की पुन्हा संजय राऊत असतील किंवा सामन्यामधून अनेक अग्रलेख नरेंद्र नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह असतील यांच्या विरोधात लिहिले गेले होते अनेक प्रकारचे आक्षेपार्य भाषा वापरली असं भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणतात hmm. त्याच्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीला बरोबर आणण्याचा असा प्रयत्न सुरू झाला होता दोन हजार मध्ये huh. आपल्याला आठवत असेल संजय राऊत यांनी खुद्द त्यावेळेला कबुली दिली होती की सुप्रिया सुळे यांना कॅबिनेट सेंटर कॅबिनेटचं एक पद देण्यात येणार आहे असं hmm. ऑफर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी दिली होती hmm. आणि तशाच प्रकारचं मी एक पुस्तक या सत सर्व सत्ता संघर्षावर सत्य नाट्यावर लिहिलेलं चेकमेंट त्याचासुद्धा याचा डिटेलमध्ये उल्लेख केला होता की कशा कशा मिटिंगा दोन हजार सोळामध्ये झाल्या त्या दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि तिसरा प्रयत्न हा झाला होता दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेला शरद पवार म्हणजे तीन म्हणजे असं चित्र झालं की कुठल्याही पक्षाला मेजॉरिटी नाही आहे जो मॅजिक फिगर असतो एकशे पंचाळीस आकडा कुठल्याही पक्षाला नाही आहे तर त्यावेळेला दोन पक्ष किंवा तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार बसत नाही आणि एकीकडे एक शिवसेना जे इक्वल पॉवर शेअरिंगचा जो जे प्रॉमिस अमित शाह यांनी केलं होतं ते मोडल्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्यानुसार मग त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर घरोबा केला आणि स्वतः मुख्यमंत्री झाले आणि महाविकास आघाडी यांचं सरकार आलं पण त्याच्या अगोदर मला असं वाटतं की शरद पवार यांना कॉन्फिडन्स नव्हता की आत्मविश्वास न होता की सोनिया गांधी या शिवसेनेला होकार देतील शिवसेनेबरोबर सत्ता स्थापनेचा होकार देतील कारण की त्यांचे हिंदुत्वाची आयडियलॉजी आणि यांची सेक्युलर सोशलिस्ट आयडियलॉजी पण त्याच्यामुळे एक मिडल वे म्हणून शरद पवार यांनी चाचपणी भारतीय जनता पार्टीबरोबर जाता येईल I, think I just, uh, चालू केली होती आणि त्याच्यासंदर्भात मिटिंगासुद्धा बैठकासुद्धा झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे ते अजित पवारांचं ऐंशी तासाचं सरकार आणि नंतर डॅमेज कंट्रोल करून पुन्हा ते रिव्हर्स करण्यात आलं होतं आणि शरद पवारांनी ज स्वतः आणि देवेंद्र फडणवीस यांनी मी ते पुस्तकात खूप डिटेल उल्लेख केला आहे पुन्हा सांगतो आणि नंतर त्यांनी मान्य केलं की अशा पद्धतीने मीच पाठवलं होतं अजित पवार यांना कारण की राष्ट्रपती राजवट उठवावी वठवावी याच्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार यावं पण त्याच्यात अनेक कांगोरे आहेत त्या गोष्टीमध्ये आणि चौथ्यांदा मला असं वाटतं हा प्रयत्न भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा मोठा गट यावं याच्यासाठी जोरदार हालचाली या सुरू झाल्या आहेत आणि या हालचालीमध्ये प्रामुख्याने प्रफुल पटेल जे राष्ट्रवादीचे खूप मोठे नेते आहेत नंतर सुनील तटकरे आणि अजित पवार या तिघांच्या माध्यमातून या वरच्या आहेत किंवा बैठका होत आहेत आणि हळूहळू हळूहळू समोर येतील असं तुम्ही म्हणताय पण दुसरीकडे शरद पवारांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं की या सगळ्या बातम्या या सगळ्या चर्चा म्हणजे बावड्या उठवल्या जातात असं ते म्हणतात पण जसं चाळीस आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवार गटाकडे आहे ते सगळं पाहता पुढे काय होणार याची उत्सुकता सुद्धा लागली शरद पवार यांनी जरी सांगितलं की वावडे वावड्या आहेत किंवा लोकांच्या मनात किंवा जे काही तुमच्या मनात आहेत ते माझ्या मनात नाही आहे पण आपल्याला आपण बघितलं असेल दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांना कुठल्याही प्रकारची मेजॉरिटी नाही आणि ते विरोधात बसणार अशा प्रत्येक म्हणजे मला वाटतं प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला होता आणि विरोधात बसणार विरोधात बसणार आणि असं करत करत सत्तेत कधी बसते हे लोकांना सुद्धा कळलं नाही mm. त्याच्यामुळे डिफेंड करण्यासाठी किंवा या करण्यासाठी बरं बरं पॉलिटिकली ह्या गोष्टी सांगाव्याच लागतात जोपर्यंत कुठलीही गोष्ट फायनलाइज होत नाही किंवा कुठलीही गोष्ट एक कन्क्लुजनला येत नाही कारण की जर मध्येच या गोष्टीचं तुम्ही हे केलं ॲक्सेप्टन्स दिलं तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो ज्या गोष्टी चालल्या त्या सुद्धा होऊ शकत नाही जर hmm. तुमचा जो दुसरा प्रश्न होता की ह्या आमदारांच्या सह्या किंवा याचं काय होईल पुढे मला असं वाटतं की अजित पवार आणि शरद पवार यांचं काका पुतण्याचं नातं आहे जसं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की ब्लड इज थिकर दॅन वॉटर आणि त्याच्या त्या, त्या म्हणीप्रमाणेच ते ऐंशी तासाचं सरकारच सर्व्हाइव्ह झालं त्याच्या पुढे गेलं नाही पण ह्यावेळेला त्यावेळेला आपण जर बघितलं की आमदारांमध्ये एवढा रेटा नव्हता की भारतीय जनता पार्टी होता पण एवढा मोठ्या प्रमाणात नव्हता पण एक वर्ष बाहेर राहिल्यानंतर आणि आपण बघतात की हसन मुश्रीफपासून अजित पवारपासून किंवा सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील किंवा बाकीचे जे नेते आहेत त्यांना ऑलरेडी ईडीच्या नोटिसेस आल्या आहेत आणि कुठल्याही क्षणी कोणालाही अटक होऊ शकते अशा प्रकारची परिस्थिती सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आहे दुसरी महत्वाची गोष्ट mm -hmm. जर सत्ता नसेल तर राष्ट्रवादी सर्वाईव्ह करणं किंवा राष्ट्रवादी टिकणं खूप कठीण असतं कारण की राष्ट्रवादी प्रामुख्याने सत्तेशिवाय न राहणारा हा पक्ष आहे mm -hmm. सत्तेचा mm -hmm. जवळ तरी पाहिजे किंवा सत्तेत तरी पाहिजे आणि वर्षभराच्या काळामध्ये त्यांच्या आमदारांनी ज्या पद्धतीने त्यांचे डिमांड फुलफिल झाल्या नाही आहेत निधी मिळत नाही आणि सरकारमध्ये निधी दिला होता पण एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर सहा महिन्याचा निधी रद्द करण्यात आला आणि कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नाहीये आहे प्रोजेक्ट कंप्लीट होत नाही ठीक सुधीर जी एकंदरीत तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ते पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला येन केन प्रकारे सत्ता मिळवायची आहे त्यामुळे कदाचित काही दिवसात राजकीय भूकंप होताना आपल्याला दिसेल असं आपण म्हणू शकतो सुधीर जी आमच्याशी बोलला तिथे स्टुडिओत आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू लाल मातीतली कुस्ती 100